चंद्रपूरचा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प प्लास्टिक मुक्त करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापनाने मोहीम सुरू केली आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारी दरम्यान पाणी पिण्यासाठी काचेच्या बाटल्यांची सक्ती करण्यात आली आहे. ताडोबात दरवर्षी सुमारे 2 लाख पर्यटक येत असतात. त्यातून 14 ते 15 लाख प्लास्टिक बॉटल्सचा कचरा या परिसरात विखुरला जातो. नियोजनबद्ध पद्धतीने ताडोबातून सिंगल यूज प्लास्टिक बॉटल देखील हद्दपार करण्याचा संकल्प आता करण्यात आला आहे. यासाठी प्रकल्पाने आरोयुक्त थंड पाणी प्रकल्पाची निर्मिती केली आहे. प्रकल्पात प्रवेश करणाऱ्या पर्यटकाला सफारी दरम्यान 20 रुपये शुल्क घेत बॉटल परत करण्याच्या अटीवर हे पाणी भरून दिले जाणार आहे. वार्षिक 30 ते 40 टन प्लास्टिक बॉटल कचरा ताडोबा परिघात फेकला जाण्यापासून रोखण्याचा हा प्रयत्न आहे. या काचेच्या बॉटल विकतही घेता येणार आहेत. पर्यटकांनी अशा बॉटल्सचा वापर अन्य प्रकल्पात केल्यास प्लास्टिक मुक्त पर्यावरणाकडे वाटचाल होणार आहे. दरम्यान यासंदर्भात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉक्टर जितेंद्र रामगावकर यांनी लाईव्ह चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया. प्लास्टिक बॉटल्स दरवर्षी पर्यटकांकडनं वापरल्या जातात. साधारणतः ह्या सगळ्या बॉटल्स सिंगल यूज प्लास्टिक असतात आणि त्यापासून जवळपास 30 ते 40 टन सिंगल यूज प्लास्टिकचा जो वेस्ट आहे तो आपल्या लँडस्केपमध्ये दरवर्षी सोडल्या जातो आणि त्याचं जे नियोजन आहे ते व्यवस्थित पद्धतीने नसल्यामुळे ह्या बॉटल्स कुठेतरी जंगलामध्ये किंवा कुठेतरी आपल्या वनक्षेत्रामध्ये किंवा इतर क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला आढळतात आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की त्याचे दुष्परिणाम काय आहेत. या सर्व प्रश्नाला सोडवण्यासाठी आम्ही एक उपाययोजना म्हणून आणि एक लोकांना चांगला निसर्गाशी फ्रेंडली असा जो पर्याय आहे तो द्यावा या उद्देशाने काचेच्या बाटल्यांना आपण पसंती दिलेली आहे आणि त्याकरिता एक वेगळा वॉटर फिल्ट्रेशन प्लांट ज्याच्यामध्ये सर्टिफाईड वॉटर आपण लोकांना प्रोव्हाइड करतो त्या वॉटर फिल्ट्रेशन प्लांटमध्ये या बॉटल्यांची ऑटोमॅटिक स्टीम क्लिनिंगसुद्धा होते. डिसइन्फेक्ट होतात त्या बॉटल आणि त्यानंतर इट बिकम्स रियुजेबल. तर अशा प्रकारची सिस्टम आपण ताडोबामध्ये लावलेली आहे.